माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर झालं आहे. BSc ॲग्रिकल्चर इतकं हालाकीचं केलं ना मी. 2016 वडिलाकडेसुद्धा पैसे नव्हते, तेवढेच आईने घरातले कानातील झुंबरं दिले होते. मला कॉलेजची फीज भरायची होती आणि ते झुंबर अक्षरशः आवडल्याने सोना नेऊन विकले आणि मग माझ्या कॉलेजची फीज भरली आम्ही. आणि तिथून पुढे नंतर मला सरांनी परीक्षेला बसून दिलं. आपल्याकडं 20 एकर शेती होती, त्यात 15-16 एकर झाडं होते. त्यातले आता आपण JCB ने झाडं काढायला चालू केले. काल पण काही झाडं काढलेत, आता येणार आहे JCB नंतर पण तेवढेच पण काढायचे काही झाडं. की सध्या आपल्याला प्यायला पण पाणी नाही आहे. सध्या विहिरीत 15 ते 20 मिनटच मोटर चालते, त्यामुळं आपल्याला झाडं काढावं लागत आहे. आणि टँकरनी पण पाणी टाकावं लागतात. टँकरनी टाकणार किती कापून? कारण एक ट्रीप आहे 2000 ते 3000 आणि आपण जर असं 2 महिने जर ट्रिपा टाकायला लागलो तर त्या 50 ते 60 ट्रिपा आणि ते लाखाच्या घरात जाईल. इतका खर्च एक साधारण हातावरला शेतकरी नाही करू शकत. आमचं सोनं, आमचं सोनं. आता असं काही मला की निवड झाडांना फुलून टाकायला लागलं त्या काळात. वरला ब्रेन हॅम्ब्रिज आणि पॅरलेसचं एक सोबत अटॅक आलता, त्यामुळे आता ते एक जागेवर पडलेत. आणि निसर्गसुद्धा आपले साथ देत नाही. मला फ्युचरमध्ये MBA करायचं आहे आणि MBA जर करायचं झालं ना तर फीस लागतेच, कारण वार्षिक फीस MBA 75,000 असते. आणि आपल्याला परिस्थितीसुद्धा साथ देत नाही आणि वडीलसुद्धा एक जागेवर पडलेत, त्यामुळे आता आपलं स्वप्न स्वप्नच राहतं काय. हे माझं सर्वात मोठं संकट आहे.